नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मराठी कट्टा किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत उरलेल्या डाळीपासून खुसखुशीत अशा पुऱ्या कशा बनवायच्या ते। लेफ्टओव्हर डाळीपासून बनलेली ही पुरी अत्यंत चविष्ट लागते। मुलांना देखील, मुलांना मोठ्यांना सगळ्यांना देखील खूप आवडेल। नक्की करून पहा। यामध्ये आपण तीळ वगैरे वापरलेले आहेत आणि डाळीचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ही प्रोटीनयुक्त अशी ही पुरी तयार होते। प्रवासाला जाताना देखील तुम्ही अशा पद्धतीच्या पुऱ्या करून नेऊ शकतात। साधारण 2 ते 3 दिवस या पुऱ्या अत्यंत व्यवस्थित अशा टिकतात। मराठी कट्टा किचनच्या नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी लाईक, शेअर अँड सबस्क्राईब मराठी कट्टा किचन आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट ॲड करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। याच्यामध्ये 1 ते 1.5 कप आपण आटा घेतलेला आहे, गव्हाचं पीठ। ही आहे आपली उरलेली डाळ, 1 कप साधारण उरलेली डाळ आहे ही। त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा धने पावडर, जिरे पावडर, हळद 1/4 टीस्पून, अद्रक लसूणची पेस्ट 1 ते 1.5 चमचा, अख्खे जिरे 1/2 चमचा, मिरची पावडर आपण 1 चमचा घालणार आहोत। हे आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा हिरवी मिरची सुद्धा ग्राइंड करून आपण आवडीनुसार टाकू शकतो। तीळ घालणार आहोत आपण साधारण 1 टीस्पून, 1 चमचा ओवा, 1 बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 ते 1.5 चमचा आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत। गरज जर लागली आपल्याला तरच आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। साधारण आपण असा हा गोळा मळून घेतलेला आहे। आता याला आपण 10 ते 15 मिनिट रेस्ट व्हायला ठेवणार आहोत। साधारण 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण याच्या छोट्या छोट्याशा पुऱ्या करायला घेणार आहोत। आता साधारण 1 उंडा घेऊन आपण याची मोठी पोळी लाटून घेणार आहोत। ही पोळी फार जाड ठेवायची नाही आपल्याला। आता वाटीच्या साह्याने आपण याच्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत। आता आपण हे तेल तापायला ठेवलेलं आहे। याच्यामध्ये तेल थोडंसं गरम झालं की आपण त्या पुऱ्या सोडणार आहोत। आता हे तेल गरम झालेलं आहे, आपण या पुऱ्या याच्यामध्ये सोडणार आहोत। या पुऱ्या आपण ब्राऊन होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत। या पुऱ्या आता सर्विंगसाठी रेडी आहेत। आपण बघू शकता एकदम कुरकुरीत आणि छान अशी पुरी झालेली आहे। मुलांना ही पुरी नक्की आवडेल, नक्की ट्राय करून पहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। थँक्यू व्हेरी मच।